राज्यात आर्यन खान प्रकरण गाजत असतानाच नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम गावात नजिक मोठी कारवाई झाली आहे मुंबई एन सी बी ने गांजाचा ट्रक पकडलाय या गांजाची किंमत पाच कोटीच्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे विशाखापट्टम येथून ट्रक मध्ये गांजाच्या गोण्या भरून जळगाव येथे जात असल्याची माहिती मुंबई येथील एन सी बीच्या च्या पथकाला मिळाल्यावरून पथकाने या ट्रकचा तेलंगणा राज्यातून पाठलाग करत नायगाव तालुक्यातील मांजरम ह्या गावाजवळ गांजाचा ट्रक सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पकडून मोठी कारवाई केली आहे अंमली पदार्थांची वाहतूक करणारे मोठे रॅकेट असेल अशी चर्चा होत आहे महाराष्ट्रातील जळगाव कडे असल्याची खबर मुंबई येथील कंट्रोल ब्युरो या पथकाला मिळाली हे रविवारी रात्री तेलंगणा हा ट्रक सोमवारी पहाटेच्या सुमारास पथकाने पाठला करून या ट्रक मध्ये वीस किलो चे चाळीस तर चोवीस किलोचे जवळपास चाळीस पोते आहे एकूण दहा क्विंटलचा जवळपास गांजा जप्त करण्यात आलाय सदर गांजाची किंमत पाच कोटीच्या आसपास असल्याची शक्यता देखील सांगण्यात येत आहे ही कार्यवाही सोमवारी पहाटेच्या सुमारास झाली आहे मात्र गांजाचे वजन करून सविस्तर पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते या कार्यवाहीत मुंबई एन सी बीचे अमोल मोरे सुधाकर शिंदे संजय गवळी प्रमोद मोरे कृष्णा पारमदरेकर यांचा समावेश होता या धाडशी कार्यवाहीमध्ये दोन ट्रक चालकासह अनेक असे दोन आरोपी आणि गांजासह ट्रक ताब्यात घेण्यात आलाय गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड